नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संपत सकाळेंनी राजीनामा दिलाय. मुदत संपल्यानं अन्य संचालकाला संधी मिळावी म्हणून राजीनामा दिल्याचं संपत सकाळेंनी जागर जनस्थानशी बोलताना सांगितलंय. ठरलेल्या प्रमाणे माझा कार्यकाल संपलेला होता. इलेक्शन उशीर झाला इलेक्शनला आणि कोरोनामुळे मुदत वाढ झाल्यामुळे माझा जो कार्यकाल होता तो ठरल्याप्रमाणे मी संपलेला आहे आणि तो तिच्या रोटेशनमुळे मी राजीनामा दिला. तुम्ही राजीनामा जरी दिलेला असला तरी अनेक संचालकांची नाराजी आहे. शिवाजी तुळेंप्रमाणेच तुम्ही देखील बाजार समितीमध्ये मनमाईकरण करताय असं त्यांनी आरोप केलाय. तसा कुठलाही आरोप माझ्यावरती झालेला नाही. मी सर्व संचालकांना विश्वासात घेऊनच काम केलेलं आहे. सर्व संचालक असेल, कर्मचारी असतील, सर्वांना शेतकरी व्यापारी मापारी हमाल सर्वांना घेऊनच 5 महिने काम केलं. मी याच्या आधी उपसभापती म्हणून 2.5 वर्षाचा कार्यकाल मी काम केलेलं होतं. त्याचा माझा अनुभव होता. त्या अनुभवाचा मला निश्चित 5 महिन्यामध्ये मला फायदा झालेला आहे आणि त्याचा लोकांसाठी मी काम केलेलं आहे. किरकोळ व्यापाऱ्यांची ओरड आहे, तुम्ही त्यांना परवानगी दिली मात्र सचिव या ठिकाणी त्यांची आढळणूक करताय, त्या संदर्भात काय काय झालं? आयुक्तांनी आम्हाला बोलून घेतलं होतं किरकोळ भाजी विक्री इथे करू नये, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला असल्यामुळं इथं किरकोळ विक्री करू नये. त्याच्यामुळं आम्हाला सचिवालाही त्यांनी पत्र दिलं, मला आम्हाला दोघांना पत्र दिलेली, त्यामुळं काही काळ तो चालू होऊ शकला नाही. पण आम्ही आता किरकोळ विक्री चालू केलेली आहे. मुदत आपण संपल्याचं म्हणताय साधारणतः? आता कोरोना किती काळ चालतो त्याचा काही अंदाज घेता येत नाही. जर साधारण तरी दीपावलीच्या नंतरच निवडणुका होतील असं मला वाटतं. आता निर्णय घ्यायला इथं सध्या तरी कोणी नाही म्हणजे बघितलं तर. मग माझा राजीनामा झाल्यानंतर उपसभापतीला त्याचा चार्ज जाईल आणि उपसभापती काही संचालक मंडळ जेव्हा बसेल तेव्हा तो कारभार चालू होईल जाईल.